बातमी आहे मायकल लोबो यांची। मायकल लोबो लवकरच भाजपला रामराम करण्याची शक्यता आता आणखी बळावली आहे। सोमवारपर्यंत मायकल लोबो आपली पुढील राजकीय वाटचाल निश्चित करण्याचा अंदाज वर्तवला जातोय। गेल्या काही महिन्यांपासून भाजपसह मंत्री आमदारांना घरचा अहेर देत असलेल्या मंत्री आणि कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनी येत्या 2 दिवसात भाजपचा राजीनामा देण्याचं निश्चित केलं आहे। काँग्रेसमध्ये जाऊन मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न साकार करण्यासाठीच मायकल लोबो भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। मायकल लोबो काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चेनं कळंगूटमधील काँग्रेस नेते सावध झाले आहेत। पक्षश्रेष्ठींनी मायकल यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊ नये यासाठी काँग्रेसवरची दबाव आणण्याचे सत्र देखील सुरू झाल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूनं मायकल गेल्या काही वर्षांपासून भाजपमधील आपलं स्थान बळकट करत आहेत। निवडणूक जवळ येताच बार्देश तालुक्यावरती पकड मिळवण्यासाठी भाजपने बार्देश तालुक्यातील 5 ते 6 मतदारसंघात आपल्या मर्जीतील उमेदवार देण्याची मागणी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे। शिवाय शिवोली मतदारसंघाची उमेदवारी भाजपने पत्नी डिलायला लोबो यांना द्यावी यासाठीची धडपड देखील कायम ठेवली आहे। पण भाजपने मागण्या मान्य करण्यास नकार देण्यास सुरुवात केल्यानंतर लोबोंनी आपल्याच पक्षावरती विविध मार्गांनी दबाव आणण्यास सुरुवात केली। त्यातून त्यांनी भाजपचे आजी माजी मंत्री आणि आमदारांवरही निशाणे साधले। गेल्या काही महिन्यात भाजपने स्वतःच आपल्याला पक्षातून काढून टाकावं अशा प्रकारचं वर्तन आणि वक्तव्य त्यांनी केली। पण भाजप नेते शांत राहून मायकल स्वतःच पक्षातून कधी बाहेर पडतात याची वाट बघतायत। अखेर मायकल यांनी आता स्वतःच पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। दरम्यान मायकल लोबो गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते, त्यामुळे ते निश्चित काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाल्यानंतर कळंगूटमधील काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता। त्याचे पडसाद शुक्रवारी काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी चिदंबरम आणि प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी कळंगूटमध्ये घेतलेल्या बैठकीतही दिसून आले। मायकल लोबो यांनी 2017 निवडणुकीवेळीही काँग्रेसमध्ये येण्याच्या अफवा पसरवल्या होत्या, पण नंतर त्यांनी भाजपमधूनच निवडणूक लढवली होती। याची आठवण करून देत माजी आमदार अग्नेल फर्नांडिस यांच्यासह स्थानिक नेत्यांनी त्यांच्या प्रवेशास पूर्णपणे विरोध केलाय। पक्षानं कळंगूटमधील काँग्रेस नेत्यालाच उमेदवारी द्यावी, इतर पक्षातील नेत्याला आणून त्याला उमेदवारी दिल्यास आपण गप्प बसणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। मंत्री लोबो यांनी याआधीच निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना 15 नोव्हेंबरची डेडलाईन दिली होती। 15 नोव्हेंबरपर्यंत पक्षानं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पक्ष सोडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता। भाजपकडून त्यांच्या मागण्या मान्य होण्याची आता अजिबात शक्यता नाही आहे, त्यामुळे पुढील 2 दिवसात ते स्वतःच पक्षाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात अशी माहिती भाजपातीलच एका ज्येष्ठ नेत्याने दैनिक गोवनवार्ताशी बोलताना दिली आहे। आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा पक्का इरादा असलेले लक्ष्मीकांत पारसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना महत्त्वाची विधानं केली आहेत। दयानंद चोपटेंना तिकीट दिलंय किंवा ग्रीन सिग्नल मिळालंय ही अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। नेमकं ते काय म्हणाले आहेत आपण पाहूयात। मांद्रे मतदारसंघातल्या बाबतीत पार्लमेंटरी बोर्ड बसच्या पहिली इलेक्शन घोषित जाऊच्याय पहिली हे अफवा किद्याक पसरयले वतात हे हांव नको। कोणी देवाक नाल्ल दवरपाक देवाक गाराणे घालपाक कोणाचीच ऑब्जेक्शन आसचें न्हय, म्हजेय ना। पूण हे गाराणे आणि देवाक नाल्ल दवरता म्हणून किदें एक आठवडो भर हांव आयकता, त्याच्या खातीर जमवाजमवय चलत्या। कुशीकच्या मतदारसंघातले सुद्दा समर्थक आमकां आफवणे आसा, आमी वतले, आमकां आग्रह आसा आणि आज आयले आसतले। पूण म्हणजे देवाक सांगणे करपाक म्हजें ऑब्जेक्शन कांय ना, पूण तिकीट डिक्लेर जाली किंवां तिकीट खंयचें ग्रीन सिग्नल कोणें तरी दिलें अशें जें जर कोण सांगता आसात जाल्यार तें धादांत खोटें आसा। हांव पक्षांतल्या जे संबंदीत आसात, पार्लमेंटरी बोर्डा वयले आसात न्ही, मंडळी आसात, पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आसात, पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री आसात, ह्या सगळ्याच्या हांव अधून मधून संपर्कात आसता। नारळ डवरा ओके आसा, पण जनसंपर्क अभियान जे सुरू केला आणि खंयचे तरी आमदार करता आणि त्याच मतदारसंघात दुसरे एक माजी आमदार म्हणजे मुख्यमंत्री त्या तिकीटीक दावेदार असता अशा पद्धतीने। पण
म्हाका ताचो कांय फरक पडना. जेको सादारणपणे खूब लांबचो पल्लो गाठचो आसता ताका मातसो बेगीन तयारेक लागचो पडटा. जेका खूब अडचणी आसात अशें दिसतात, अडथळे आसात अशें दिसता वाटेर, तेका थोडो तयारेक बेगीन लागचो पडटा. आनी तातूंत सुद्दां ह्यो गजाली जाल्ल्यो आसात. राज्यात कोविडची स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. शिवाय 9वी ते 12वीचे वर्ग देखील सुरू आहेत. त्यामुळे 1वी ते 8वीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची शिफारस तज्ज्ञ समितीनं केली आहे. या संदर्भात डॉक्टर शेखर साळकर यांनी माहिती दिली. टुडेज एजेंडा वॉज ओनली फॉर वन टू स्टार्ट द स्कूलिंग फ्रॉम फर्स्ट ऑनवर्ड्स अँड देर वेर ऑल द पीडियाट्रिशियन हू वेर देर वेर स्ट्रॉंगली फीलिंग दॅट वी शूड स्टार्ट द So after discussing about this, we have decided that we have to recommend to the government, then they can start from 1st onwards till 8th standard. 9, 10, 12th is already on. So they can start with taking proper COVID appropriate behavior with SOPs, whatever is given by the education department has to be started now. So totally physical classes or in hybrid mode? We have said that hybrid mode, or it is up to the departments that, you know, last school also management. School management, how they can you know handle the situation, because when every school will start, every class will start, they might fall short of place to take with the proper SOPs. So it is very important that it should be left to the education department and the management how they can manage it. But from our side we feel that it is quite safe now, with considering it is coming today's this week's is almost coming below 1% positivity rate. So I think this is the right time to start, and we have found that our epidemiologist Utkarsh Bhetadkar told the committee that for last 3 months that average 10% which children were suffering is the same. Means since we have started 9, 10, 11, 12, there is no increase in the rate of infection to the children as such. So we feel that it is should be, you know, it should be started. Now it is up to the task force, which is higher than us, to take a further decision on this. 1st of December you are saying now, sir? No, no, anytime, whenever government decides. Decide, okay. Yeah, it is up to the government to take which dates. Okay. Because the task force will decide, that is the higher than. We have to just, as a technical this, our all pediatrician and all very vocal that they should start. It's almost 100% pediatrician felt that the time for children to go to the school. Sir, when expert committee had recommended about classes 9 to 12. At that time, the expert committee has also laid down certain guidelines and norms. So will similar guidelines and norms? All the same guidelines will hold. The problem will be that now every school, our standard will start, then they have, how to manage that will be depending on this. So either they do alternate day or see, because classes will be same number. Now what was happening that 8, 9, 10, somewhere 8, 9 onward it was on. The rest of the classrooms were empty, so they could do that. But now, with if you allow them to start from one, how to do will be the problem with the, it should be solved by the education department and the management. बातमी फोंड्यातून. फोंड्यातील वाघुर्मे इथं आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाबाबत अनेक सवाल उपस्थित होत आहेत. शुक्रवारी समोर आलेल्या घटनेबाबत अधिक माहिती आता समोर आली आहे. ही मुलगी नेमकी कोण आहे याबाबत सुद्धा माहिती हाती आली आहे. या मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जातो आहे, ही हत्या आहे की आत्महत्या असा सवाल उपस्थित केला जातो आहे. मादई नदीपात्रामध्ये शुक्रवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेमध्ये या युवतीचा मृतदेह आढळून आला होता. या युवतीचं वय नंदिनी दिगंबर पांगम असं असून तिचं वय 28 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेळप 70 इथली ही युवती आहे. या तरुणीची दुचाकी खांडेपार पुलावरती आढळून आली होती, मात्र तिचा मृतदेह दुचाकीपासून तब्बल 4 ते 5 किलोमीटर दूर नदीपात्रात आढळून आल्यानं या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली जाते आहे. नंदिनी ही MBA ची विद्यार्थिनी आहे. तिनं शिक्षण पुण्यामध्ये घेतलं असल्याची देखील माहिती समोर येते आहे. दरम्यान नंदिनीच्या वडिलांचं 4 महिन्यांपूर्वीच निधन झालेलं. ती आपल्या आईसोबत शेळप इथं राहत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नंदिनीचा मृतदेह नदीपात्रातून 4 किलोमीटर दूर वाहून जाण्याची शक्यता कमी असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे तिचा अपघात झाला असावा अशी शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. तसं जर असेल तर तिनं आत्महत्या केली की तिची कुणी हत्या केली याबाबत संभ्रम कायम आहे. पोलीस या प्रकरणी आता अधिक तपास घेत आहेत. राज्यामध्ये सिद्धिनाईक संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर घडलेल्या घटनेनंतर आता नंदिनी पांगमच्या मृत्यूबाबतचं गूढ अधिक वाढलंय. नंदिनीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे याबाबत उभ्या ठाकलेल्या प्रश्नांनी या घटनेबाबत घातपाताचा संशय अधिक बळावलाय. पोलीस आता या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
एका माजी विद्यार्थ्यानं शिक्षिकेला पेटवून देण्याच्या उद्देशानं तिच्या घरात प्रवेश केला असा धक्कादायक प्रकार घडलाय. केपे तालुक्यातल्या असोल्डा गावामध्ये हा प्रकार घडलाय. पाहूयात कोण आहे हा विद्यार्थी आणि त्याने हे टोकाचं पाऊल का उचललंय. केपे तालुक्यातील असोल्डा गावात एका माजी विद्यार्थ्यानं शिक्षिकेच्या घरावर चढून कौल काढून घरात प्रवेश केला. त्यानंतर पेट्रोल ओतून शिक्षिकेला मारण्याचा त्यानं प्रयत्न केला. मात्र शिक्षिकेच्या नवऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. रविवारी पहाटे ही घटना घडली. अभिषेक हिरेमठ हा काकुमोड्डी केपे इथं राहणारा 25 वर्षीय तरुण शिक्षिकेच्या घरात शिरला. असोल्डा केपे इथल्या एका निवृत्त मुख्याध्यापकाची ही पत्नी तालुक्यातील सरकारी विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तर याच विद्यालयातून 9 वर्षांपूर्वी शिकणारा आणि तेव्हा 10वीच्या परीक्षेत 84% मार्क्स घेऊन शाळेत प्रथम येणाऱ्या अभिषेक हिरेमठ यानं विचित्र प्रकार केलाय. रविवारी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास शिक्षिकेच्या घराची कौल काढून तो आत शिरला. घरातून त्यानं पैसेही चोरले. जाताना शिक्षिकेच्या पतीच्या अंगावर त्यानं पेट्रोल टाकले आणि त्यांना पेटवून देण्याच्या उद्देशानं लायटर पेटवत असताना शिक्षिकेच्या पतीला जाग आली आणि त्यानं अभिषेकला पकडून ठेवलं. शिक्षिकेला इजा करण्याचा त्याचा इरादा होता. मात्र अंधारात त्यानं तिच्या पतीवर पेट्रोल ओतलं. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. खून करण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हा नोंद करण्यात आलाय. 2 ते 3 वर्षांपूर्वी अभिषेक या शिक्षिकेला मेसेजेस पाठवत होता. त्यावेळीही त्याच्या विरोधात केपे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. दरम्यान अभिषेक हा शालेय जीवनात हुशार असणारा विद्यार्थी आता ड्रग्सच्या आहारी गेला असून चोरीच्या उद्देशानं त्यानं हा प्रकार केला अशी चर्चा आहे. मात्र खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 10वीत असताना या विद्यार्थ्याला शिक्षिकेनं मारहाण केली होती. याचा वचपा काढण्यासाठी त्यानं हे कृत्य केलं. घरात घुसलेल्या बिबट्याला खोलीत कोंडून एका महिलेनं आपल्या कुटुंबाचं रक्षण केलंय. काणकोण तालुक्यातल्या खोलीत हा प्रकार घडला. पाहूयात याच संदर्भातलं सविस्तर वृत्त. कुत्र्याचा पाठलाग करत घरातील खोलीत घुसलेल्या मादी बिबट्याला एका महिलेनं मोठ्या धैर्यानं दरवाजाची कडी लावत आत कोंडून घातलं. त्यामुळे तिनं स्वतःबरोबरच पती आणि आपल्या 2 मुलांचेही प्राण वाचवले. त्यानंतर वनविभागानं पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केलं. रविवारी रात्री माटवेमळे शेळब खोल इथं ही घटना घडली. गौरी गोविंद कापसो वेळीप असं ह्या धाडसी महिलेचं नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माटवेमळे शेळब भागात बिबट्याचा वावर होता. अनेक पाळीव प्राण्यांचा त्यानं फडशा पाडला होता. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गोविंद भिसो वेळीप हे अंगणात झोपले होते तर त्यांची पत्नी गौरी घरात काम करत होती. मुलं दुसऱ्या एका खोलीत अभ्यास करत होती. यावेळी अंगणात भुंकणारा पाळीव कुत्रा अचानक घरात शिरला. त्याच्या पाठोपाठ एक बिबट्याही घरात शिरला आणि एका खोलीत घुसला. घरात काम करत असलेल्या गौरी यांच्या हे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता खोलीची कडी लावून घेतली. त्यामुळे बिबट्या आत अडकला, अन्यथा या कुटुंबाच्या जीवावर बेतलं असतं. त्यानंतर वनरक्षकांना पाचारण करून खोलीत कोंडलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून हत्तीपावल इथं रवानगी करण्यात आली. दरम्यान पायरेकट्टा खोल इथं 12 वर्षांपूर्वी 2009 साली 8 जूनला रंगावती पुतू वेळीप या महिलेनंही असंच धाडस दाखवलं होतं. घरात शिरलेल्या बिबट्यानं तिच्यावर हल्ला चढवला होता. त्यात ती जबर जखमी झाली होती. पण त्या अवस्थेतही घराबाहेर पडत बाहेरून कडी लावल्यानं बिबट्या आत अडकला होता. त्यानंतर वनविभागानं बिबट्याला जेरबंद केलं होतं. बेतकेकर वाडा नाणूस इथल्या नदीत बुडालेल्या 3 मुलांपैकी 2 जणांना मंगळवारी संध्याकाळी वाचवण्यात यश आलं. स्थानिक असलेल्या लाड कुटुंबियांच्या सतर्कतेमुळं आणि धाडसामुळं या 2 जणांचा जीव वाचला. त्यानंतर परेश शेटे यांनी धावपळ करून एका मुलाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यानं त्याचा जीव वाचलाय. मंगळवारी संध्याकाळी नाणूस बेतकेकर वाडा इथल्या नदीत 3 भावंड बुडाली. 3 जणांपैकी 1 जणाचा मृत्यू झाला तर 2 जणांना वाचवण्यात यश आलंय. स्थानिक लाड कुटुंबाने शर्थीचे प्रयत्न करत 2 मुलांचे प्राण वाचवले. बुडालेले 3ही भाऊ होते. ही 3ही भावंड आंघोळीसाठी गेली होती. त्याच ठिकाणी कपडे धुण्यासाठी गेलेल्या लाड कुटुंबातील आई आणि मुलीनं या भावंडांना बुडत असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती मुलगा साहिल लाड आणि धीर सागर यांना दिली. यानंतर 2 जणांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन या 3ही जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र इरफान मकबूल शेख हा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्यामुळं त्याला वाचवता आलं नाही.
तर आसिफ आणि रेहान शेख यांना वाचवण्यात यश आलंय. वाचवण्यात आलेल्या दोन मुलांपैकी एकाची अवस्था गंभीर होती. तिथे उपस्थित असलेल्या परेश शेट्ये या स्थानिकानं क्षणाचाही विलंब न करता एकाच्या मदतीनं मोटारसायकलवरून मुलाला घेऊन वाळपईतील हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी तातडीचे उपचार केले आणि मुलाच्या जीवाचा धोका टळला. या धाडसाबद्दल लाड आणि शेट्ये यांचं परिसरात कौतुक होतंय. आणि आम्ही कपडे धुवपाक गेली त्यांना ते भुरगे तीग जण असले सायकल घेऊन येले आणि आम्ही बाल्ली दवरली आणि ते असे न्हावपाक म्हणून गेले पाण्यात आणि ते मागीर एकल्याक वाचोवपाक म्हणून ते तिगू जण एका सकट ते सकयल गेले भोवन गेले ते तितके आम्ही पळले तेका. मागीर तितके आमचो ते भाव बी येयलो आणि मम्मी आपोवंक गेली हांव गांवांत गेले सांगपाक गेले हांव गांवांत कोणाक कोण मागीर लोक येयले मागीर तेका वाचूंक म्हणून हेंच्यानी मागीर मान हांकां आपयले न्हू ते मागीर येयली हे बी येयलो साहील बी येयलो भाव येयलो म्हाजो आनी काका येयलो वाचो ते हांवें बाल्दी आपोवली आनी तेका ते धांवता तेन्ना पळयले उदकान तो म्हळो व्हडलो म्हळो धाकटो म्हणलो आपूण हात दिता म्हणलो तो व्हडलो म्हळो हात दिवं नाका म्हणून तुजो हात सोड म्हणलो तिसरो हात जाता म्हणून तेणी हात सोडलो आनी तो म्हळ्यार झाडार उबो रावलो मागीर तो उदीक ते घुंवले घुंवले आनी मागीर ताका तेणी ओडून घेतले दिसता उदकान हांवें ताका मागीर वयसून पळयलें ताका मागीर हांकां चेड्याक मागीर धाकट्याक मागीर सांगपाक येयलें म्हणलें ताणें मातशें पळयलें म्हटलें ते बुडलें बुडलें मागीर धांवत धांवत येयलें नांव सांग म्हाजें नांव साहील लाड. म्हाका सांग तुका जेन्ना तुज्या मम्मीन घरांतल्यान आपोवन व्हेलो तेन्ना तुवें कितें केलें? हांव पयलें आयलें टिचर घातल्यान डायरेक्ट न्हंयचेर धांवपाक धांवन गेलो मावी म्हणून ते व्हावन सकयल गेले हांवें डायरेक्ट उडी मारली पाणयान आनी डायरेक्ट सकयल गेलो आनी सकयल पयलीं सगळ्याक सोदून सोदून पयलें कोणूच म्हाका दिसोंक ना आनी लास्टाक वयर अर्दाक येयलो तेन्ना म्हाका एकले एकले चिड्डी येयली आनी तो मनीस पाणयान बुडलो लागलो धाकटो भुरगो तेका मागीर लास्टाक हांवें वयर काडलो आनी मागीर काकान मागीर तेका पोट डांबून लावन फूल पोटांतलें पाणी काडलें तेजें आनी तेणी श्वास मातसो श्वास घेवपाक लागलो तो मागीर लास्टाक मागीर तेका फुडें सोद दुसरो मागीर मेळ नासलो तेका सो चोर सोदले आमी आनी लास्टाक तो पळयता ते सायटीकूच खंय तरी पाणी व्हरतालें पास थंयसर उरलेलो. म्हणजे जेन्ना तुका सेकंड जो मनीस मेळ्ळो तो ऑलरेडी डेथ जाल्ली तो 5-10 मिनटां पयलीं भितर आसलेलो फुडें म्हणून मेळ्ळो. आनी तो दुसरो खंय मेळ्ळो तुका तो? तो ते 6-7 मिटर सकयल मेळ्ळो ते भोंवन गेल्लो तो एकच जाण आसले दोन कडेन आसले ते एक सकयल आसलो एक तो असो लागीं आसलो तो म्हणल्यार आनी पयली काडलो. तिसरो खंय आसलो? तिसरो तो झाडार बसून रावलो तो तो झाडार बसून रावलो तेंचो प्रॉब्लम कशें कितें जालें आमकां कितें खबर ना मागीर पडलें न्हू तो धाकटो तो आमकां मातसो नजरीक दिसलो तेन्ना ते एक काडलो तेका आनी तो खूब टायम जालो तो मेळना आलो तेन्नाच तर गावलो तो आसता सगळे तरी मेळटालो सगळें. हांव परेश शेट्टी हांव कामावरसून हांव जवळ जवळ 4-5 दिसांनी पावलो चेंज केलें आनी भायर सरलो जाल्यार म्हाका गांवांतल्या भुरग्यांसून कळ्ळें की नेचर कंट्री बुडल्या तीग जाण भुरगे हांव सोमतोच धांवलो भुरगें म्हणटा ही केस म्हणजे गांवांत फस्ट टायम कोण केन्ना बुडोवं ना भुरगें तर जाल्यार हांव जर थंय पावलो न्हंयचेर पळय जाल्यार तुमच्या भुरगो तो साहील म्हणून भुरगो तो तेणें तेका वयर काडला आनी तेचो चुलता सागर तो तेका पोट धांबून उदक काडटा. हांवें पयलें हेका विचारलें हेका जीव आसा तो पयलो जीव आसा जीव आसा म्हणटकूच हांवें म्हणलें आनी विचार करपाचो ना सोमतो न्हंयच्यान धांव तसो गेलो भलतडी तेका सोमतो थंय उखल्लो पयलो जीव आसलो तेका उखल्लो खांदार मारलो तसो धांवत धांवत घेवन येयलो वाटेर पयलो गाडी ना गाडयां चलोन गेल्लो न्हंयचेर आमचो गांवांत भुरगो उत्तम गांवकर तो आमच्या हेल्थान आसता सांगल्यारसून कामां जाल्यार तेका विचारलें गाडी कोण हाडला तो म्हणलो गाडी आपूण मोटरसायकल हाडला म्हणलें मार्च स्टार्ट म्हणलें हांव पावलो काडून तसो सापण सगळी काडली धांवत धांवत येयलो मोटरसायकली बसयली विचार केलो वाटेर की एम्बुलंस रावलो एक शार्ट आसलो एक शार्ट न्हंयचेर पावना म्हाज्या दारा पर्यंत पावता हांगा पर्यंत सकयल काय पावची ना तेंकां उशीर जातलो भुरगो म्हणजे कसो वाचोंक जाय जीव आसा एका न्हू सो हांवें खांदार मारलो आनी मागीर तेजी मोटरसायकली बसल्यान बसलो आनी वाळप हॉस्पिटलान गेलो आनी मागीर खाटीर घालता दोतोर सांगले ड्रॉन केस मातशें बेगीन या म्हणून दोतोर थंयच आसले खाटीर घालतकच दोतोर बी सगळे वेवस्थीत येयले आनी बरो आसलो म्हाका भायर बसयलो मागीर म्हाका बी जाम जालो रस मारपाक लागली की धांवूंक जायना आनी म्हाका भायर बसयलो मातसो थंय रावलो 5 मिनटां आनी करू दिलो ते दुसरो भुरगो एक आसलो हांव तेका हाडटासतना पळय जाल्यार दुसरो भुरगोय बी बुडलो तो ऑलरेडी मेल्लो तो तेन्नाच तेका त्याच भुरग्यान सायलान काका वयर काडलो तेका आनी पोवपाक रावंक ना तेका पोवपाक रावलो जाल्यार मागीर हो म्हाज्या कडेन आसा म्हणजे भायर पडलें बेगीन एका हॉस्पिटलान पावया आनी मागीर हॉस्पिटलान पावले ट्रिटमेंट चालू जाले आतां परत सांचो पळोवपाक केलो मुद्दो हांव कितें जालो दोतोर म्हणपाक तो बरो आसा तेका म्हणपलो आमी जी एम सी रिफर केला बरो आसा तसो. आणि आता बातमी सिझेरियनचं धक्कादायक वास्तव समोर आणणारी. गोव्यात सिझेरियन करण्याची संख्या कमालीची वाढली असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. राज्यात नैसर्गिक प्रसूतीपेक्षा शस्त्रक्रियेद्वारे म्हणजेच ऑपरेशन करत किंवा सिझेरियन करत प्रसूती होण्याचं प्रमाण चांगलंच वाढलंय.
देशात सिझेरियनचं प्रमाण 17.5% आहे. हेच प्रमाण छोट्याशा गोव्यामध्ये तब्बल 39% झालं आहे अशी माहिती राज्यातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिली आहे. नैसर्गिक प्रसूती कधीही चांगलीच, पण प्रसूतीच्या वेदनेच्या भीतीनं अनेक महिला सिझेरियनला प्राधान्य देत आहेत असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. गोव्याची लोकसंख्या 15 लाखांच्या आसपास आहे. राज्यात दरवर्षी सरासरी 17,000 ते 18,000 मुलं जन्माला येतात. यातील 39% प्रसूती सिझेरियनद्वारेच होते. एवढ्या लहान राज्यात सिझेरियनचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. असं होण्यामागे विविध कारणं देखील आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे उशिरा होणारे विवाह. उशिरा लग्न झाल्यानंतर आई होण्यासाठीही विलंब केला जातो, त्यामुळे नैसर्गिक बाळंतपण होणं गुंतागुंतीचं बनतं. यावर उपाय म्हणून डॉक्टर सिझेरियनचा सल्ला देतात. हा अपवाद सोडल्यास गरोदर महिला आणि त्यांचं कुटुंबीय वेदना टाळण्यासाठी सिझेरियनचा मार्ग अवलंबतात. काही महिला मुलांचं शैक्षणिक वर्षाचं गणित घालून डिसेंबरमध्येच प्रसूतीकरणाचा निर्धार करून डॉक्टरांकडे सिझेरियन करण्याची मागणी करतात. योग्य वयामध्ये बाळंतपण झालं तर प्रसूतीचा गुंता कमी होतो. यामध्ये महिलांच्या आहाराचाही महत्त्वाचा वाटा असतो असं देखील तज्ज्ञ डॉक्टर गोविंद कामत यांनी म्हटलं आहे. त्रास होऊ नये म्हणून सिझेरियनची मागणी महिला करतात. डॉक्टरनं त्याला नकार दिल्यास त्या दुसऱ्या डॉक्टरकडे जातात अशी देखील माहिती समोर आली आहे. पहिलं बाळंतपण सिझेरियनद्वारे झालं तर नंतरची बाळंतपणं शस्त्रक्रियेनेच करावी लागतात. गर्भाशयाला दुखापत होऊ नये यासाठी दुसऱ्या वेळी हे डॉक्टर सिझेरियन करण्याचा सल्ला देतात असं डॉक्टर कामत यांनी म्हटलं आहे. एकूणच या वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. प्रवासी बस आणि ट्रकमध्ये धडक झाली आणि या धडकेमध्ये दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या दुर्घटनेमध्ये बसमधील 5 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. पाहूयात ही घटना नेमकी कुठे घडली आहे. राजस्थान मधील बाडमेर जिल्ह्यात आणि आता बातमी खाकीतल्या देवदूताची. जुवारी पुलावरती अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला केलेल्या मदतीमुळे पोलीस अधीक्षक बॉस्युएट डिसिल्वा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पोलीस अधीक्षक बॉस्युएट डिसिल्वा
यांची गाडी सायरन वाजवत जुवारी पुलावरून वेगानं निघाली होती. कारला सायरन असल्यानं रस्त्यावरती अडथळा येण्याचा प्रश्न नव्हता, मात्र रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त वाहन आणि बघ्यांची गर्दी पाहून पोलीस अधीक्षक बॉसिवेट डिसिल्वा यांनी कार थांबवली आणि लगेच अपघातग्रस्ताची मदत करण्यासाठी सुरुवात केली. तसंच अपघातामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी हटवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सोमवारी सकाळी पोलीस अधीक्षक बॉसिवेट डिसिल्वा जुवारी पुलावरून त्यांच्या निश्चितस्थळी निघाले असता त्यांना पुलावरती गर्दी दिसली. जुवारी पुलावरती एका गाडीला ओव्हरटेक करताना एका मोटरसायकल स्वाराची कदंबा बसला धडक बसली आणि त्याचा अपघात झाला. तो मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झाला. सुदैवानं समोरून येणाऱ्या वाहनाच्या चाकाखाली येण्यापासून तो थोडक्यात बचावला. हा अपघात होण्यात चूक ही मोटरसायकल स्वाराचीच होती. दरम्यान अपघातानंतर काय झालं याची उत्सुकता असलेल्या बघ्यांनी पुलावरती एकच गर्दी केली, मात्र त्या जखमी मोटरसायकल स्वाराच्या मदतीसाठी कुणीच पुढे आलं नाही. याचवेळी तिथून जाणारे पोलीस अधीक्षक बॉसिवेट डिसिल्वा यांनी हा प्रकार पाहिला आणि ते गाडीतून उतरून मोटरसायकल स्वाराच्या मदतीसाठी आले. तसंच त्यांनी पुढाकार घेऊन व्यवस्थित वाहतुकीचं व्यवस्थापन देखील केलं. दयाळू आणि प्रेमळ मनाचे पोलीस अधीक्षक बॉसिवेट नेहमीच गरजूंना मदत करण्यासाठी तयार असतात आणि समाजाला सध्या अशाच सद्हृदयी अधिकाऱ्याची गरज निर्माण झाली आहे. आता एक वेगळी आणि हृदयस्पर्शी बातमी. अस्खलित इंग्लिश बोलणारी एक मुलगी नेपाळमधील काठमांडूमध्ये भीक मागत होती. तिथं पर्यटनासाठी गेलेले अभिनेते अनुपम खेर यांच्याशी तिची भेट झाली आणि तिचं आयुष्यच बदललं. पाहूयात याच संदर्भातलं सविस्तर वृत्त. आरती नावाची ही मुलगी मूळची राजस्थानमधली, मात्र परिस्थितीनं गांजल्यामुळं ती नेपाळमध्ये गेली. काठमांडूमधील मंदिराबाहेर भीक मागण्याचं ती काम करू लागली. तिच्यासोबत आणखी दोघे मुलगे होते. एके दिवशी हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर काठमांडूत फिरायला गेले. मंदिराबाहेर आरतीशी त्यांची भेट झाली. त्यांनी तिला काही पैसे देऊ केले. त्यावेळी झालेल्या संवादादरम्यान ती अस्खलित इंग्रजी बोलत असल्याचं अनुपम खेर यांच्या लक्षात आलं. त्यांनी तिला शाळेत का जात नाही असं विचारलं, मात्र तिनं आपण शाळेचं तोंडही बघितलं नसल्याचं सांगत शिकण्याची इच्छा व्यक्त केली. अनुपम खेर यांनी तिचा मोबाईल नंबर घेऊन अनुपम केअर्स या आपल्या संस्थेतर्फे तिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. हा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर पोस्ट केलाय. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. माय नेम इज आरती एंड आई एम सो एक्साइटेड टू मीट यू. थैंक यू सो मच. आई एम फ्रॉम इंडिया, राजस्थान. ओके. या आई एम सो एक्साइटेड टू सी यू. हाउ डू यू स्पीक सो गुड इंग्लिश? थैंक यू सो मच. हाउ डू यू स्पीक? आई स्पीक फ्रॉम हियर बिकॉज बिफोर आई एम बैगिंग. आई एम नॉट गोइंग स्कूल. But I begging, I know English little and I know all English. Why are you begging? You should do some work. I'm because I'm poor, from poor family. But you should do some work. I don't have anything. You speak good English, somebody will give you a job. No one give you a job because they say you are Indian. Go to India, why you came here? But why did you come here then? Because in India also same problem. There are no tourists, no people. Some here, little better, they help little much. But in India, no one help. Which school do you go to? Did you go to in India? I haven't seen school also. You have but not seen? I love school. I want to go to school. Please God help me for school. If I go to school, my future will change. I want to go to school. I always say to people to help me for school, but they're not helping. Yeah? And so, I really want to go to school. You have a please phone number? Please help me for school. Phone number? You have a phone number? Yeah, I have. You give this phone number to my friend? 98. No, don't say that. Don't say it here. We'll give it later. I stay here. I'll take it from you. And I will send you to the school. Thank you so much. Okay. Please help me for school. I'm so happy. I'm so happy that you speak school, so good English. Yes. I know school changed life. If I study hard, I can do very thing for my life, yes. My future, my family. And so I really want to go to school. Yeah. Thank you so much. That's cool. Right. Please help me for school. I don't need anything. I just want to go to school. You also want to go to school? School jayega. I want to go to school. Please help me for school. Okay, done. You are going to school from soon. Thank you so much. Thank you so much. Take care. I'm so happy. Okay. Please, you saying that I will help you for school. I will meet you. Yeah, you saying that I will help her. Then again, don't say like. But you promise me that you will go to school. You promise me. Yeah, I promise you. You also promise me that you will help me for school. My foundation will help you. Thank you so much. सचिन खुटवळकर सह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. आणि बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.